दूसरा इस बात का भी खुलासा कर दूं कि मेरे काले कपड़े पहनने का किसी भी बात का कोई निषेध नहीं कर रहा हूं मैं, क्योंकि अतुल भाई और करार साहब को बड़ी तकलीफ हो रही है कि मैंने काले कपड़े आज क्यों पहन कर आया है। मैं दोनों को ये बताना चाहता हूं कि मैंने सफेद कपड़ों के अंदर बहुत सारे लोगों के काले करतूत देखी है, इसीलिए कपड़ों में क्या रहा है। केनेकर साहब को ये कहता हूं कि केनेकर साहब मेरे काले ड्रेस के ऊपर आप बहुत ज्यादा विरोध कर रहे थे, काम करिएगा। अब आप मुझे कहेंगे कि अब ये पहनो वो मत पहनो करके, तो ऐसा मत होने दीजिएगा। आप ट्रेन के लिए मांग करिए, हम सब मिलकर है तो ट्रेन के लिए करार साहब के पीछे लगेंगे। बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू। जलील कार्यक्रमाला आठवत सोडून गेले, काळे कपडे सुद्धा घालून आले होते आणि तुम्ही आक्षेप सुद्धा घेतला काळे कपडे। खरं तर माननीय देशाचे पंतप्रधान यांचं मी कॅमेरा मानतो, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये इतका हजारो कोटीचा निधी देऊन एक रेल्वे स्टेशनचं अधिग्रहणकरण त्यांच्या माध्यमातून होत असताना विकासाच्या प्रवाहामध्ये चांगली दृष्टी ठेवणं गरजेची असती, परंतु कुठेतरी निषेध व्यक्त करायचा अशा व्यक्तींना खरं तर या मंचावर बसवच नाही पाहिजे। यांना आम्हाला तर लोकांना विनंती की यांना पाकिस्तानमध्ये पाठवा, जी जागा पाकिस्तानच्याच मंचावर आहे, या MIM ची जागा इकडच्या हिंदुस्तानच्या मंचावर नाही। आणि त्यामुळं त्यांनी किती नतदृष्टपणा करण्याचा प्रयत्न केला, पण हा सूर्य आहे, हा सूर्य आता जो उगवतोय हा महायज्ञ चालू आहे विकासाचा, आणि त्या विकासाच्या महायज्ञामध्ये कोणीच आडवं येऊ शकत नाही। यांनी काळे कपडे घालून आणले किंवा निषेधाच्या किती नकारात्मक गोष्टी जरी केल्या तरी आता हे विकास पर्व थांबणे नव्हे। बरं, जय श्रीरामच्या घोषणा लागतात तुमच्या जलील खाली होतं नाही, इमत्या जलील निषेध व्यक्त करा म्हणजे त्यांचं काय होतं, नकारात्मक बोलायला आले होते परंतु ते घाबरले। आणि मी पहिले उठल्याच म्हणलं होतं इथं निषेध किंवा काळे कपडे घालून प्रदर्शन करू नका, नाहीतर हे तुम्हाला महागात पडेल। आणि येणाऱ्या काळात छत्रपती ते औरंगाबादचे खासदार आहे, छत्रपती संभाजीनगरचा येणाऱ्या काळात तुम्हाला खासदार दिसेल आणि तोही सर्वात पुढे राहणारे मोदींना समर्थन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा खासदार। जय श्रीरामच्या घोषणा देतात जय श्रीरामच्या बरोबर आहे, आम्ही ज्या घोषणा जी पब्लिक आहे या पब्लिकला थोडी थांबवता येतात, ज्यांच्या अंतकरणात पब्लिकचा जय श्रीराम आहे, अंतकरणात पब्लिकच्या मोदीजी आहे, त्यामुळे या घोषणा पब्लिकच्या बाहेर येणारच। जलील म्हणाले होते काळे कपडे घालणाऱ्यांना तुम्ही असं म्हणत असाल, तर पांढरे कपड्यांमध्ये काळे धंदे करणारे पाहिलेत काय सांगायला, स्टेजवर बहुतांश नेत्यांचेच कपडे पांढरे होते। ज्याचा काळा चष्मा आहे त्याला दिवाळीच्या दिवशी होळी दिसणार आहे, त्यामुळं आम्ही त्याच्याबद्दल बोलतच नाही, ते गिनतीतच नाही आमच्या, आणि त्यामुळं ते येऊन मंचावर त्यांचा काहीतरी विचार वेगळा दिसत होता परंतु ते घाबरले, जय श्रीरामाच्या गोष्टीने घाबरले, ते भगोडा म्हणून पळून गेले। बरं, मला एक सांगा, त्यांना निमंत्रण भाजपच्या केंद्र सरकारने दिलं, खासदार या ठिकाणी मोदींचं अभिनंदन सुद्धा केलं, त्याचा निगेटिव्ह बोलल्याचं काय का? नाही नाही, ते अभिनंदन करावंच लागणार होतं, त्यांना नंतर कळालं की इथं अभिनंदन करावं लागेल, इथली सगळी पब्लिक अंगवर येईल। ओके ओके, थँक्यू।